कोणी तरी असं म्हणतं की आग्र्यांचं नेतृत्व जरूर दिबा पटेल आग्र्यांचं नेतृत्व होतच हे नाकारण्यात अर्थ नाही. दिबा पटेल शेतकऱ्यांचं नेतृत्व होत, दिबा पटेल प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व होत आणि म्हणून अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या आठवणी येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणादायी असावं म्हणून दिबा पाटलांच्या नावाचा नुसता आग्रह नाही तर अट्टास आहे. या ठिकाणी सर्वच पक्षाचे लोक आहेत, विविध जाती धर्माची पंथाचे लोक आहेत. दिबा पाटलांचं नाव हे प्रकल्पग्रस्तांचं नेतं म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेला माहित. ज्या वेळेस आपण स्मृती देणारं एखादं स्मारक उभं करतो त्यावेळेस पुराणामध्ये झालेले इतिहासामध्ये झालेल्या व्यक्तींचं सुद्धा आपण स्मरण करतो. प्रभू रामचंद्राचं स्मरण करतो, भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करतो, भगवान गौतम बुद्धाचं करतो, वर्धमान महावीरांचं करतो, सम्राट अशोकाचं करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो. कारण ह्या विभूती ही समाजाला प्रेरणा देणारे हे युगपुरुषांच्या माध्यमातून समाज पुढे पुढे आत्मविश्वासानं आपली वाटचाल करत असतो. सकाळी रामशेठ साकूर दशरथजी पाटील आम्ही बसलो असताना मी सांगितलं दिबा पाटलांचं नाव हा आपला मुद्दा क्रमांक एक असला तरी सुद्धा ज्या उद्दिष्टाकरता दिबा पाटलांनी आंदोलन केलं ते प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न. आताच भूषण पाटलाशी मी बोललो, JNPT मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना 12.5% जमिनी मिळाल्या नाहीत, त्या आता मिलू घातलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की नव्या मुंबईच्या शेतकऱ्यांकरता जो लढा दिला गेला ज्याच्यातून 12.5% उगम झाला तो नियमावली जिथं जिथं प्रकल्पग्रस्त झाले त्या लोकांना ती लागू झाली. आता तर ती 22.5% जमीन देण्याचं प्रशासनानं ठरवलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्या नवी मुंबईच्या बाजूचा जो प्रकल्प होता त्याला 22% जागा देतो बोलले ना, आता ते किती आले ते जागा परत 22.5% सुरुवातीला, नंतर ते आता 11-12 तारखे 15% आलेले आहेत. म्हणजे तुम्ही गॅझेट काढता एक, म्हणजे राजाने दिलेलं वचन राजाने मागे घेतलं म्हणजे राजा भिकारी झाला. काय बोलतो मी, एकदा शब्द दिला तो शब्द पुन्हा मागे जाता कामा नये. मी विनम्रपणे सांगतोय की नुसते प्रश्न हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार ज्या दिवशी किंवा इथून विमान तिथून लँडिंग होईल त्यावेळेला त्या विमानातली जी एअर हॉस्टेस बोलेल की आता आपण भारतातल्या महाराष्ट्रातल्या नवी मुंबई दिबा पाटील इंटरनॅशनल विमानतळावर आपण उतरणार आहोत. आणि हे घडणार आहे, हे घडणार आहे, हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तीव्र इच्छेमुळे घडणार. माणसाचा विचार जर सकारात्मक असला तर माणसाला यश मिळत. आणि मी विनम्रपणे सांगतोय की या सिडकोच्या निघालेल्या विविध योजनांमध्ये आपल्याला गुरफटवलेला आहे. बऱ्याचशा वक्त्यांनी उच्चार केला की जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या, जे काय तुम्ही बोला. विधानभवनामध्ये भाषण करताना मी सांगितलं 7-12 उतार आमचं जमीन आमचं नाव होतं, तर या ठिकाणी भाडेकर म्हणून आम्ही राहणार नाही, आमचं नाव त्या जमिनीवर असलं पाहिजे. नुसती प्रकल्पग्रस्त किंवा गावच्या लोकांसाठी नाही तर ज्या झोपट्या तेरी बसल्या त्या लोकांची घरं सुद्धा मालकी हक्कानं मिळाली पाहिजे. ज्या कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंट वगैरे काय होऊ घातलेलं आहे त्या जागा सुद्धा लीज लँड नाही, त्या पण मालकी हक्काच्या व्हायला, आणि त्या केल्याशिवाय राहणार नाही असा मी आपल्याला विश्वास या ठिकाणी देतो. या ठिकाणी सिडकोकडून
दोन्ही महापालिकेला मिळून घातलेले भूखंड आपल्याला घ्यायचे आहेत. एमआयडीसीच्या जागांमध्ये दलालांचा सुलसुलाट झाला आणि लोकांना अडचणी निर्माण होतील अशा प्रकारचं भूखंडाचं वाटप झालं. ज्यावेळेला तीव्र त्या ठिकाणी मी माझ्या भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते वाटप थांबलेलं आणि ते वाटलेले भूखंड अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार त्यांनी सुरू केलेला. 500 स्क्वेअर मीटरच्या वरची भूखंड विक्री करायला दिलेली परवानगी थांबवलेली. शिक्षणाचा जो बट्ट्या बोल झालेला आहे, आरोग्याचा बट्ट्या बोल झालेला आहे. राज्यकर्ता कसा असायला पाहिजे? दुष्काळ पडला तर कोठार खाली करून जनतेला वाटतो तो राजा. जनतेच्या पोटावर पाय ठेवून जो आपली घरं भरतो त्याला कोणी राजा म्हणत नाही. आणि म्हणून मी एकच सांगतो की दिबा पाटलांच्या नामानं या ठिकाणी दरवर्षी आपण 24 जूनला आपण इथे दरवर्षी येणार. आपण साधारणपणे 3 वर्ष लागतील ह्या विमानतळ पूर्ण व्हायला. 3 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिथे काय नाव लागणार नाही. परंतु ज्या दिवशी विमानतळ पूर्ण होईल त्यावेळेला दिबा पाटलांचं नाव चारही बाजूने त्या ठिकाणी असेल हा विश्वास तुम्हाला मी देतो. परंतु याचा अर्थ काय? आपण 3 वर्ष काय आपण आता होणार आहे म्हणून काय थांबलं? नाही. हे आंदोलन दरवर्षी आपण जागृत ठेवलं त्या निमित्तानं दिबा पाटलांनी जी उद्दिष्ट जी ठेवली ते मनामध्ये ती पूर्ण करणं म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या नावाला आपण स्मरण करण्यासारखं आहे. प्रश्न फार मोठे आहेत. प्रश्न सोडवण्याकरता हा स्वातंत्र्याचा देश आहे. ब्रिटिश कालखंडामध्ये वेडेवाकडे वागले तर त्या लोकांना क्रांतिकारक म्हटलं गेलं. परंतु आता आपल्याला स्वातंत्र्यामध्ये आगी लावणं, गाड्या तोडणं, टायर जाळणं किंवा कुठल्याही प्रकारचं कायदेबाह्य काम करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या दिलेल्या घटनेला छेद देण्यासारखं. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आपण मानत असू तर त्या ठिकाणी आपण बर हुकून वागलं पाहिजे. याचा अर्थ संघर्ष करायचा नाही असं नाही. वैचारिक संघर्ष केलाच पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, जेलभरो केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी करताना कुठल्याही समाजाच्या अन्य घटकांना त्याचा त्रास होता कामा नये. समाजामध्ये कसली फूट पडता कामा नये. जातीमध्ये, धर्मामध्ये अखंड देश अखंड नाही. देशाचे कोण तुकडे करत नाही, परंतु देशाच्या लोकांची मनं दुभंगली म्हणजे देश दुभंगला. आणि म्हणून मी एकच सांगेन, आपल्याला जे पाहिजे असेल ते मिळवण्याकरता चळवळ निर्माण करणं, आग्रह धरणं हा गुन्हा नाही. परंतु त्याच्यातून काहीतरी अनुचित गोष्टी निर्माण होणं आणि मूळ उद्दिष्टाला त्या ठिकाणी आपण पारखं होणं म्हणजे कुठेतरी आपण अविचारनं वागलं असं होईल. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, रायगड जिल्ह्यातल्या, ठाणे जिल्ह्यातल्या किंवा अन्य भागातल्या ज्या ज्या नुसत्या काय म्हणजे प्रकल्पग्रस्त म्हणजे नुसता आगरी नाही, मी मागे बोललेला की ह्या प्रकल्पग्रस्तामध्ये आगरी, कोळी, कुणबी, मारवाडी, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन सर्व तुम्ही जर सातबारे उतारा जर बघितले तुम्ही ठाणे जिल्ह्यातले आणि रायगड जिल्ह्यातले तर सर्व धर्म जाती पंथाचे लोक त्या ठिकाणी शेतकरी आहेत. आणि अशा लोकांच्या लढ्याकरता ज्यांनी नेतृत्व केलं या दिबा पाटलांना निश्चितपणे आता तर लाल सलाम म्हटलं. काय म्हटलं? लाल सलाम. लाल सलाम हे क्रांतीचं प्रेदवाक्य. लाल सलाम हे कुठल्या पक्षाचं नाही. आणि म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा 24 तारखेला 11 वाजता या ठिकाणी जमण्याचं आपण मनात ठेवून त्या ठिकाणी मी आपली रजा घेतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.